आपण जर आमचे न्यूज चॅनल निर्भय विचार न्यूज सबस्क्राईब केले नसेल तर आधीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि पहा। धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरीशभाई पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या उपस्थितीत दाखल केला आहे। यापूर्वी श्री विलेपार्ले केळवानी मंडळ कॅम्पस येथे अनेक मान्यवर तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात येऊन तेथे भाजपातर्फे अमरीशभाई पटेल यांची उमेदवारी माजी मंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केली होती। यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल यांनी ही निवडणूक 2 वर्षासाठी असून आमदारभाईंना बिनविरोध करायला हवे, राज्यसभा बिनविरोध होते तर भाईंसाठी विधान परिषद निवडणूक देखील बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली व धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नेते यांच्यात आज देखील स्नेहभाव आहे असे देखील त्यांनी प्रतिपादन केले। यावेळी माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी सार्वजनिक जीवनात सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले, दोन्ही जिल्ह्यात विकास कामे करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे, आपण सर्वांनी सहकार्य केले तर विजय निश्चित आहे, आपण एक परिवार म्हणून काम करूया असा विश्वास व्यक्त करून त्यांनी विजयी करण्याचे आवाहन केलेले आहे। प्रसंगी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करून अमरीशभाई पटेल यांना पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले आहे। धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज 7 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरवण्यात आले असून आज रोजी निवडणुकीच्या रणांगणात अभिजित मोतीलाल पाटील शहादा पक्ष काँग्रेस, अमरीशभाई रसिकलाल पटेल शिरपूर पक्ष भारतीय जनता पार्टी व अपक्ष उमेदवार म्हणून अमृत दलपत लोहार नवापूर, नागरे ज्ञानेश्वर गोविंद साक्री, भूपेशभाई रसिकलाल पटेल शिरपूर, सनेर श्यामकांत रघुनाथ शिंदखेडा व प्रकाश त्र्यंबक पाटील शिंदखेडा अशी पात्र उमेदवारांची नावे आहेत। यात माघारीनंतर जरी चित्रस्पष्ट होणार असले तरी निवडणुकीत बहुमताने विजय होईल असा विश्वास अमरीशभाई पटेल यांनी व्यक्त केला आहे। जी मेजॉरिटी आहे, वोट तर काही आपण कुणाचाही सांगू शकत नाही किती मिळेल, पण विजय होईल अशी माझी अपेक्षा आहे। काय आता आपण बरीच मंडळी आपल्यासोबत आहे, पण आता काँग्रेसची काही नगरसेवक आहेत, काही शिवसेनेचे याच्यामध्ये आहेत, म्हणजे नेते इकडे तिकडे झालेले आहेत, तर त्या मतांचा काही परिणाम होईल का? नाही, मी ते नाही सांगू शकत, कारण मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीबद्दलच बोलू शकतो, मी त्यांच्या उमेदवार आहे, त्यांचे मतं जास्त आहे, ते आम्ही ते आम्हाला करतील, आम्ही निवडू। तुमचे काँग्रेस पक्षाचे जुने मित्र बी तुम्हाला सपोर्ट करताय असं? ते ठीक आहे, ते त्यांची जागावर त्यांनी विचार करावा सद्बुद्धी, कारण की आणि आमचे शहाद्याचे नगराध्यक्ष ते स्वतः आले होते, पार्टीच्या चिन्हावर अधिकृत उमेदवार आहेत, आम्ही निवडून आले आणि खरं तर बिनविरोध होणारी सीट आहे। त्यानिमित्ताने मी भाजपच्या नेत्यांना जिल्हा नंदुरबार आणि धुळे अनेक पिढ्यांचे अनेक लोकांनी मिळून काम केलेलं आहे, पोटनिवडणूक 2 वर्षासाठी, आणि म्हणून बिनविरोध व्हावी अशा प्रकारची अपेक्षा सर्वसामान्य लोकप्रतिनिधींची आहे आणि तसा प्रयत्न सुतवाच आणि करणार आहे। आम्हाला थोडीफार खात्री आहे की जरूर त्याच्यामध्ये होईल, कारण अशी ताटातूट होणं आम्ही आत्ताच ऐकलो की आमच्याच नगराध्यक्षाच्या मुलांना ह्या राजकारणापेक्षा सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे। शेवटी नंदुरबार धुळे जिल्हा मागासलेला आहे आणि आपले अधिकाधिक प्रतिनिधी हे विधानसभेमध्ये आपला आवाज बुलंद करणारे असले पाहिजे। अमरीशभाई एक अनुभवी नेता आहे, प्रदीर्घ अनुभव आहे, आणि म्हणून अनुभवी नेत्याला सर्व म्हणून पाठवणार आहे। धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात आमदार आहेत आणि आम्ही सारे म्हणून तो प्रयत्न करू। निवडणूक एकतर्फी आहे, पण बिनविरोध झाली तर फार चांगलं होऊ शकेल, तशा प्रकारचा प्रयत्न विनंती आणि प्रयत्न। भाऊ चंदूभाई यांनी दावा केला की भाजपचे काही सदस्य आमच्या सोबत आहे, काय सांगाल? कोण कोणाच्या संबंधात आहे, कोण कोणाच्या याच्यात आहे, वेळ आणि काळ आपल्याला सांगेल, परंतु माझं असं म्हणणं आहे की एकत्रित आपण सगळेजण काम करतो, एकत्रित आपण काम करतो। ओके सर।